आमच्या युट्यूब चॅनलला लाईब करा, करा। आणि नोटिफिकेशन ऑन बंदला हिंसक वळण तोडफोड आणि प्रति मोर्चा पोलिसही जखमी आमचे अपडेट आणि दगडफेक कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचे पडसाद कोल्हापुरातही उमटले कोल्हापूर बंदला शंभर प्रतिसाद मिळाला कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर आंबेडकरी पक्ष आणि संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती कोल्हापुरात बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला मात्र कोल्हापूरकरांनी परत एकदा दंगलीचा अनुभव घेतला आंबेडकरी पक्ष आणि संघटनाचे नेते कार्यकर्ते यांनी कोल्हापूर शहरातून निषेध रॅली काढली आणि प्रचंड घोषणा दिल्या परिणामी बघता बघता शहर बंद झालं मात्र काही गाड्यांवरती दगडफेक झाली आणि दुकानासमोर असणाऱ्या उभे असलेल्या गा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या हा राग मनात धरून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रतिमोर्चा काढला आणि दुकानं सुरू करण्याचं आवाहन केलं दसरा चौकात हे दोन्ही गट आमने सामने आले सीपीआर चौक येथे दोन्ही गट भिडले आणि दगड फेकीला प्रारंभ झाला यात काही पोलीस आणि महिला जखमी झाल्या पोलिसांना सोम्य लाठीछडी करावी लागली अश्रुधारांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या एका दैनिकाच्या कार्यालयावरी जमावाने दगडफेक केली कोल्हापुरात बंदला हिंसक वळण मिळालं यात सामान्य जनतेचं मोठं हाल झालं महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकतबाई पन्हाळकर